नमस्कार विद्यार्थी मित्र हो मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वाघ श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्त स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठी फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये घेण्यात आलेल्या गणितीय विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न, प्रश्न क्रमांक सव्वीस ते तीस या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह समजावून घेणार आहोत सो लेट्स गेट स्टार्ट इन फर्स्ट क्वेश्चन काय पहा तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळविल्यास बत्तीस या संख्येचा वर्ग मिळेल यासाठी आपल्याला सुरुवातीला तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या आणि बत्तीस या संख्येचा वर्ग या तीन गोष्टी माहीत असायला हव्यात मूळ संख्यांच्या बाबतीत आपल्याला लहानात लहान एक अंकी दोन अंकी तीन अंकी त्याच पद्धतीने मोठ्यात मोठी एक अंकी दोन अंकी तीन अंकी मूळ संख्या पाठ पार्थस्थ। असणं गरजेचं आहे त्या पाठ असतील तर आपण इथे लगेच लिहू शकतो तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या म्हणजेच नऊशे सत्त्याण्णव ही तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या येते त्याच पद्धतीने दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या म्हणजे अकरा ही संख्या लहानात लहान मूळ संख्या आहे आपल्याला यांच्या बेरजेत असं सांगितलंय म्हणून आपण या दोन संख्यांची सुरुवातीला बेरीज करू म्हणजेच सात अधिक एक आठ नऊ अधिक एक दहा हातचे आले एक नऊ अधिक एक दहा म्हणजेच एक हजार आठ या संख्येत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास बत्तीस या संख्येचा वर्ग मिळेल सुरुवातीला आपण बत्तीस या संख्येचा वर्ग शोधूया वर्ग शोधत असताना या एकच स्थानचा वर्ग करूया म्हणजेच दोनचा वर्ग चार पुन्हा प्रत्येक अंकाचा गुणाकार करू म्हणजे तीन दुनी सहा सहा दुनी बारा हातचे आले एक आणि पुन्हा तीनचा वर्ग नऊ अधिक एक म्हणजे दहा या पद्धतीने आपण वर्ग करतो म्हणजेच बत्तीसचा वर्ग एक हजार चोवीस आला आपल्याला इथं असं विचारलेलं आहे की या संख्येमध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळविल्यास बत्तीस या संख्येचा वर्ग मिळेल म्हणजे एक हजार आठ मध्ये कोणत्या संख्येचा आपण वर्ग मिळवायचा जेणेकरून बत्तीसचा वर्ग म्हणजेच उत्तर आपलं एक हजार चोवीस येईल त्यासाठी आपण या एक हजार चोवीस मधून एक हजार आठ जरा वजा करू म्हणजेच आपल्याला चोवीस वजा आठ सोळा मिळेल याचाच अर्थ असा होतो की एक हजार आठ मध्ये जर आपण सोळा मिळवलं तर एक हजार चोवीस मिळतं म्हणजेच बत्तीसचा वर्ग मिळतो परंतु आपल्याला किती मिळवायचं असं विचारलेलं नाहीये संख्येचा वर्ग असं विचारलेला आहे या संख्येचा वर्ग जो सोळा आहे तो जर मिळवला तर बत्तीसचा वर्ग मिळतो म्हणजेच आपण पर्याय क्रमांक तीन आहे असं इथं म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा जर दोन समांतर देशांना एका छेदिकेने छेदले तर व्युत्क्रम कोणाच्या जोड्यांचे संगत कोणांच्या एकूण जोड्याशी गुणोत्तर किती आपण ज्यावेळी दोन समांत रेषांना एखाद्या छेदिकेनं छेदल्यामुळं त्या छेदन जवळ तयार होणारे जे कोण असतात तिथं ज्या कोणांच्या जोड्या तयार होतात त्यामध्ये संगत कोण व्युत्क्रम कोण आणि अंतर कोण या प्रकारच्या जोड्या तयार होतात इथं आपल्याला असं विचारलेलं आहे की जेव्हा दोन समांत रेषांना एखाद्या छेदिकेनं छेदलं तेव्हा व्युत्क्रम कोणांच्या जोड्यांचं संगत कोणांच्या जोड्यांशी असणारं गुणोत्तर किती आपल्याला ह्या जोड्या लक्षात येण्यासाठी इथे हे जे स्वतंत्र कोण तयार झालेले आहेत तिथे क्रमांक देऊया समजा हा पहिला कोण हा दुसरा हा तीन हा चार हा पाच सहा सात आठ या पद्धतीने हे आठ स्वतंत्र कोण तयार झालेले आहेत यामध्ये विक्रम कोणांच्या जोड्या याचाच अर्थ या तीन नंबरचा विक्रम कोण हा पाच नंबरचा होतो आणि या चार नंबरचा विक्रम कोण हा सहा होतो मग तीन व पाचची ची जोडी पहिली आणि चार व सहाची जोडी दुसरी याचाच अर्थ आम्ही असं म्हणू शकतो की विक्रम कोणांच्या एकूण जोड्या दोन आहेत याच पद्धतीने जर आपण संगत कोणांच्या जोड्या पाहिल्या तर आपण असं सांगू शकतो की एक नंबर याचा संगत कोण पाच चार नंबरचा संगत कोण आठ दोन नंबरचा संगत कोण सहा आणि तीन नंबरचा संगत कोण सात म्हणजे इथं आपल्याला चार जोड्या मिळतील एक व पाच ही पहिली जोडी चार व आठ ही दुसरी जोडी दोन व सहा तिसरी आणि तीन व सात ही चौथी जोडी म्हणजेच आपल्याला संगत कोणांच्या एकूण जोड्या चार मिळतील मग आपल्याला विचारत असताना विक्रम कोणांचे ज्याचे ते आपण अंशाला घेतो संगत कोणांशी ज्याच्याशी ते आपण छेदाला घेतो म्हणजेच दोन चे चारशे असणार गुणोत्तर म्हणजे एकाच दोन जो आम्हाला पर्याय क्रमांक एक दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन काय पहा अठ्ठावीस सेमी व्यास असलेल्या भरीव अर्ध गोलाच्या एकूण पृष्ठफळाचे चौदा सेमी त्रिज्या असलेल्या भरीव गोलाच्या पृष्ठफळाशी गुणोत्तर किती आपल्याला इथे एक अर्ध गोल आणि गोल यांच्या पृष्ठफळाचं गुणोत्तर विचारलेलं आहे एक सांगितलेला जो भरीव अर्ध गोल ज्याचा व्यास अठ्ठावीस सेमी आहे याचाच अर्थ त्रिज्या चौदा सेमी आहे आणि जो गोल आहे भरीव ज्याची त्रिज्या सुद्धा चौदा सेमी आहे थोडस गोल आणि अर्ध गोल यांच्या पृष्ठफळांची सूत्र रिवाईज व्हावीत म्हणून मी थोडेसे या फिगर घेतलेले आहेत पहा जेव्हा आपण गोलाचा म्हणजेच स्पीएलचा विचार करतो त्यावेळी त्याचं जे एकूण पृष्ठफळ असतं म्हणजेच जे आपण चार पायार वर्ग या सूत्रांनी घेतो ज्यावेळी आपण अर्ध गोलाचा विचार करतो त्यावेळी त्याचं हे जे वक्र पृष्ठफळ असतं ते चार पायार वर्गच्या निंपट म्हणजेच दोन पायार वर्ग असत मात्र अर्ध गोलामध्ये हा एक सपाट वर्तुळाचा भाग वाढतो ज्याचं क्षेत्रफळ पायार वर्ग येतं त्यामुळं या अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ पायार वर्ग अधिक दोन पायार वर्ग म्हणजेच तीन पायार वर्ग असं होत असत मग आम्हाला गुणोत्तर विचारत असताना भरीव अर्धगोलाच्या एकूण पृष्ठफळाचं हा जो अर्धगोल आहे याचं एकूण पृष्ठफळ म्हणजेच दोन पायार वर्ग अधिक पायार वर्ग म्हणजे याच पृष्ठफळ आपण तीन पायार वर्ग या सूत्रानं शोधायला हवं आणि याच ज्याचं ते आपण अंशाला कोणाशी गुणोत्तर विचारलेलं आहे भरीव गोलाच्या पृष्ठफळाशी म्हणजे याच्याशी गुणोत्तर विचारलेलं आहे जे आपण चार पाया वर्ग या सूत्राने शोधणार आहे इथं दोघांची त्रिज्या एकच दिलेली आहे अर्ध गोलाची त्रिज्या चौदा सेमी आणि याचा व्यास अठ्ठावीस सेमी म्हणजे त्याची सुद्धा त्रिज्या चौदा सेमी आहे मग त्रिज्या जर समान असेल तर आपण या किमती जरी टाकल्या तरी त्रिजेला त्रिज्या जाणार आहे म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो की या गुणोत्तर काढत असताना या पायला हा पाय कॅन्सल केला म्हणजे हा राहिला तीन छेद चार आणि त्रिज्या समान असल्यामुळं आपण आर वर्गला आर वर्ग सुद्धा कॅन्सल करतोय म्हणजे इथं प्रत्यक्ष चौदा किंमत टाकली तरी चालेल किंवा किंमत न टाकता आपण आर वर्ग कॅन्सल केलं याचाच अर्थ यांचं जे आपल्याला गुणोत्तर मिळेल ते म्हणजे तिला चार जो आम्हाला पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन काय पहा सुनीलने अनिल कडून तीन वर्षे वापरलेले एक जुने यंत्र सात लाख एकोणतीस हजार रुपयास विकत घेतले जर घसाऱ्याचा दर दसादशे दहा धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते इथं सुरुवातीलाच आपल्याला असं सांगितलं की सुनीलने ते यंत्र अनिलकडून घेतलं म्हणजे त्या यंत्राचा फर्स्ट ओनर हा अनिल आहे अनिलने ते यंत्र तीन वर्ष वापरल्यानंतर सुनीलला विकलेलं आहे सुनीलला विकत असताना ते यंत्र सात लाख एकोणतीस हजार एवढ्या रकमेला विकलेलं आहे आणि इथं जो घसारा म्हणजे कमी किंमत जी झालेली आहे त्याचा दसादशे दर दहा दिलेला आहे म्हणजे दरवर्षी दहा टक्केनं किंमत कमी होते म्हणजेच इथं हा जो दर आहे तो वजा दहा टक्के मी असा लिहितोय म्हणजेच आपण हे चक्रवाढ व्याज या पद्धतीने उदाहरण विचारत घेतलं तर तीन हा कालावधी म्हणजेच एन आला दहा टक्के हा मधला दर आला आणि ही नंतरची किंमत जर असेल तर याला आपण अमाऊंट असं म्हणतो आणि आपल्याला इथं सुरुवातीची किंमत शोधायची आहे म्हणजेच आपल्याला चक्रवाढ व्याजाच्या सूत्रानुसार प्रिन्सिपल शोधायचं मग आपल्याला चक्रवाड व्याजाचं सूत्र माहित आहे आपण चक्रवाड व्याजानुसार अमाऊंट शोधत असताना ए बरोबर पी कंसामध्ये एक अधिक आर छेद शंभर कंसाचा एनवा घातांक हे सूत्र वापरतो मग ही अमाऊंट म्हणजेच सध्याची किंमत जी आपल्याला सात लाख एकोणतीस हजार इतकी एक दिलेली आहे आणि पी म्हणजे सुरुवातीची किंमत आपल्याला शोधायची आहे आणि उदलेल्या किमती म्हणजेच एक अधिक आर ची किंमत इथं वजा दहा त्यामुळे इथं अधिक न लिहिता डायरेक्ट आपण इथं वजा दहा लिहू आणि छेदाला शंभर म्हणजे इथं अधिक आहे मात्र आर हा वजा असल्यामुळे अधिक वजा वजा झाला आणि घातांक याचा म्हणजेच कालावधी तीन वर्ष आहे म्हणजे जिथं शून्याला शून्य कॅन्सल होईल म्हणजेच हा कंस सोडवत असताना हा एक याचाच अर्थ दहा छेद दहा वजा इथं शिल्लक राहिला एक छेद दहा आणि हा कंसाचा घन म्हणजेच आपण पुढं असं म्हणू शकतो पी गुणिले दहा छेद दहा वजा एक छेद दहा म्हणजेच नऊ छेद दहा त्याचा घन होईल मग आपण नऊचा घन आणि दहाचा जर घन केला तर आपण सांगू शकतो म्हणजेच उजव्या बाजूला काय होईल पहा पी गुनिले नऊचा घन सातशे एकोणतीस आणि दहाचा घन एक हजार म्हणजे आपण सुरुवातीला हा कंस सोडवला आणि कंसाचा घन केला म्हणजे फक्त उजवी बाजू सोडवत गेलो डाव्या बाजूला आपल्याला इथं दिलेला आहे सात लाख एकोणतीस हजार मग आता जर आपल्याला पीची किंमत शोधायची असेल तर हा सातशे एकोणतीस आणि एक हजार डाव्या बाजूला घेऊया म्हणजेच हे सात लाख एकोणतीस हजार आहे असे असतील गुनिले हा हजार अंशाला येईल आणि हा जो सातशे एकोणतीस आहे तो छेदाला जाईल म्हणजेच उजवीकडे फक्त आपल्याला पी मिळेल सातशे एकोणतीस एके सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस एके सातशे एकोणतीस आणि या पुढे तीन शून्य याचाच अर्थ हो एक हजार गुनिले एक हजार म्हणजे एकच्या पुढं आपण इथं सहा शून्य द्यायला पाहिजे ज्याला आपण दहा लाख असं म्हणू म्हणजेच त्या यंत्राची सुरुवातीची जी किंमत आहे ती दहा लाख रुपये होती असं आपण म्हणू शकतो जो पर्याय क्रमांक आम्हाला दोन दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन काय पहा दोन एक्स घन अधिक एक गुणिले एक्स वर्ग वजा एक या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती या दोन कंसांच्या मध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे आणि यांचा गुणाकार जो, जो असेल तो आपल्याला सुरुवातीला करायला हवा तेव्हाच आपण या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी सांगू शकतो कारण आपण बहुपदीची कोटी सांगत असताना प्रत्येक सुट्ट्या पदाचा जास्तीत जास्त घातांक किती आहे तो पाहत असतो म्हणजे आपण सुरुवातीला इथे काय करूया हा दोन एक्स घन अधिक एक ही एक, एक द्विपदी दिलेली आहे ज्याचा गुणाकार सांगितलेला आहे एक्स वर्ग वजा एक पण द्विपदीनं द्विपदीला गुणत असताना आपण सुरुवातीला या दोन एक्स घन न एक्स वर्गला गुणूया म्हणजेच दोन एके दोन एक्स घन एक गुणिले एक्स वर्ग म्हणजे एक्सचा पाचवा घातांक होईल त्यानंतर दोन एक्स घन आपण वजा एकला गुणूया अधिक वजाचा गुणाकार वजा येईल दोन एक एक दोन आणि एक्स घन आहे असा असेल त्यानंतर एक न एक्स वर्ग ला गुणलं म्हणजेच एक एक्स वर्ग झाला जो अधिक मध्ये असेल आणि अधिक एक न वजा एकला गुणला म्हणजे गुणाकार वजा येईल म्हणजेच या द्विपदीनं या द्विपदीला गुणल्यामुळं ही आपल्याला चार पदांची बहुपदी मिळते यामध्ये प्रत्येक पदामधला जास्तीत जास्त घातांक किती आहे तो आपण चेक करतो म्हणजे या पहिल्या पदामध्ये पाहिला तर हायएस्ट इंडेक्स जो येतो तो आपल्याला पाच मिळतो इथं दुसऱ्यामध्ये तीन मिळतो यामध्ये दोन मिळतो इथं नाही आहे म्हणजे एक्सचा शून्यवा घातांक आहे म्हणजे इथं शून्य मिळतो मग जास्तीत जास्त जो घातांक असतो त्यालाच आपण बहुपदीची कोटी असं म्हणतो इथं जास्तीत जास्त घातांक पाच आलेला आहे म्हणजे याच्या गुन्हाकाराची जी कोटी आहे ती पाच आहे असं आपण म्हणू शकतो जो पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सव्वीस ते तीस या प्रश्नांची उत्तरे समजावून घेण्याचा प्रयत्न केला उर्वरित प्रश्नांची उत्तरे आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या आठवीस स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा थँक्यू